तुमचं नाव काय सांगा आणि तुम्ही उपोषणाला कशा करता बसला तिथे? माझं नाव तुळशीराम शेटीबा दूधकावडे, राहणार इकळंबा, 90% दिव्यांग आहे आणि माझा विषय आहे माझ्या मालकी प्लॉटमध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण तात्काळ हटवून प्रशासनानं सहकार्य करावं याच्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासमोर आपण आज 5 दिवस झालं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे, तरी आतापर्यंत काही निकाल याचा लागलेला नाही. बरं, मला आणखी एक सांगायचं आहे, याच्या अगोदर तुमच्या ज्या प्लॉटवर अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवण्यासाठी तुम्ही काय काय अर्जबाजारी कोणाकोणाला केल्या अगोदर? DYSP-ला अर्ज दिलं होतं, तहसीलदारला दिलं होतं, BDO-ला दिलं होतं, पोलीस स्टेशनला दिलं होतं आणि IG ऑफिसला दिलं होतं, SP ऑफिसला दिलं होतं, CO ऑफिसला दिलं होतं, कलेक्टर ऑफिसला पण दिलं होतं. एवढं दिलं असल्यावरसुद्धा काही याच्यावर कारवाई झालेली नाही आतापर्यंत. त्याच्यामुळे या ठिकाणी मला कलेक्टर ऑफिसला आमरण उपोषणासाठी येऊन बसावं लागलं. बरं, मला आणखीन एक म्हणायचं आहे, जर आता इथला जर कलेक्टर जर प्रश्न जर नाहीच सोडवला तर या पुढं काय करणार? इथला जर या उपोषणावर प्रश्न जर सुटत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून आपला आत्मदहन करण्याचा इशारा आहे जिल्हा कार्यालयासमोर.